विद्यार्थी मित्र हो, आपणास द्वितीय सत्रामध्ये पेपर क्रमांक 3 व पेपर क्रमांक 4 या विषयाचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे। त्यासाठी आपण प्रथम पेपर क्रमांक 3 चा इंग्रजी मधील सिलेबस बघूया। तर त्या पेपरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू सबफील्ड्स ऑफ सोशियोलॉजी। सबफील्ड्स ऑफ सोशियोलॉजी या पेपरमध्ये युनिट 1 मध्ये सोशियोलॉजी अँड सोसायटी यामध्ये अर्बन सोशियोलॉजी अर्बन नेचर अँड स्कोप ऑफ अर्बन सोशियोलॉजी, सिग्निफिकन्स ऑफ अर्बन सोशियोलॉजी आणि दुसरा चॅप्टर आहे रुरल सोशियोलॉजी, सब्जेक्ट मॅटर ऑफ रुरल सोशियोलॉजी, सिग्निफिकन्स ऑफ रुरल सोशियोलॉजी। युनिट 2 सोशियोलॉजी अँड इंटरॅक्शन 2.1 सोशियोलॉजी सोशल सायकोलॉजी नेचर अँड स्कोप ऑफ सोशल सायकोलॉजी सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशल सायकोलॉजी 2.2 पॉलिटिकल सोशियोलॉजी नेचर अँड स्कोप ऑफ पॉलिटिकल सोशियोलॉजी सब्जेक्ट मॅटर ऑफ पॉलिटिकल सोशियोलॉजी। युनिट 3 सोशियोलॉजी अँड कल्चर 3.1 अँथ्रोपॉलॉजी मीनिंग ऑफ अँथ्रोपॉलॉजी स्कोप ऑफ सोशल अँथ्रोपॉलॉजी डेव्हलपमेंट ऑफ सोशल अँथ्रोपॉलॉजी इन इंडिया अँड इंडियन अँथ्रोपॉलॉजिस्ट। युनिट 4 अप्लाइड फॉर्म ऑफ सोशियोलॉजी 4.1 अप्लाइड सोशियोलॉजी इट्स मीनिंग 4.2 इंडस्ट्रियल सोशियोलॉजी अँड इंट्रोडक्शन्स। या पेपरचे मराठीत भाषांतर आहे समाजशास्त्राच्या उपशाखांचा परिचय पेपर क्रमांक 3। युनिट 1 मध्ये प्रकरण पहिल्यामध्ये आहे समाजशास्त्र आणि समाज, यामध्ये 1.1 मध्ये नागरी समाजशास्त्र, नागरी समाजशास्त्राचे स्वरूप आणि नागरी समाजशास्त्राची व्याप्ती, नागरी समाजशास्त्राचे महत्त्व आणि 1.2 मध्ये ग्रामीण समाजशास्त्र, ग्रामीण समाजशास्त्राचा अभ्यास विषय, ग्रामीण समाजशास्त्राचे महत्त्व या संदर्भामध्ये आपण सविस्तर असा आढावा या प्रकरणामध्ये घेणार आहोत। युनिट 2 मध्ये समाजशास्त्र आणि आंतरक्रिया 2.1 मध्ये सामाजिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती आणि सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास विषय, 2.2 मध्ये राजकीय समाजशास्त्र, राजकीय समाजशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती, राजकीय समाजशास्त्राचा अभ्यास विषय ह्या आपल्याला अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे। युनिट 3 किंवा प्रकरण 3 मध्ये समाजशास्त्र आणि संस्कृती, मानवशास्त्राचा अर्थ आपल्याला अभ्यासायचा आहे, त्याचबरोबर सामाजिक मानवशास्त्राची व्याप्ती, भारतातील सामाजिक मानवशास्त्राचा विकास आणि भारतीय मानवशास्त्रज्ञ यांच्याही विचारांचा आपल्याला उहापोह या प्रकरणामध्ये करायचा आहे। युनिट 4 प्रकरण 4 समाजशास्त्राची उपयोगिता किंवा समाजशास्त्राची उपयोगिता, समाजशास्त्राचे व्यवहारामध्ये काय महत्त्व आहे या संदर्भामध्ये आपल्याला या प्रकरणामध्ये चर्चा करायची आहे किंवा हे प्रकरण अभ्यासायचं आहे। त्यामध्ये पहिला चॅप्टर किंवा पहिला चॅप्टर सब पॉइंट्स आहे उपयोजित समाजशास्त्राचा अर्थ, नंबर 2 औद्योगिक समाजशास्त्राचा परिचय, या अनुषंगानं या दोन्ही सब पॉइंट्सचा आपल्याला अभ्यास डिटेल अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे।